विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात. आता आपण या भागामध्ये अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये कशी लिहितात ते आपण पाहूया. या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे 3/4. 3/4 याचा छेद 100 असणाऱ्या सममूल्य अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे. मग 4 25वी पट 100 आहे. 25 × 100 जर छेदाला 25 ने गुणलं तर अंशाला देखील 25 ने गुणावं लागतं. हे आपण सममूल्य अपूर्णांकात शिकलो आहोत. 25 × 75 आणि 25 × 100. आता 100 पैकी 75 भाग म्हणजेच 75%. तर एकूण भागाचा 3/4 भाग या अपूर्णांकामध्ये 3/4 भाग म्हणजेच 75/100 म्हणजेच 75%. तर अशा पद्धतीने आपण 3/4 या अपूर्णांकाचं शेकडेवारी रूपांतर आपण केलं. यानंतर दुसरं उदाहरण आपण पाहूया 2/5. आता 5 × 20 100 होते. मग छेदाला जर 20 ने गुणलं तर अंशाला देखील 20 ने गुणायचं. 20 × 40 आणि 20×5 = 100. अशा पद्धतीने 40/100 हा अपूर्णांक आपल्याला मिळाला. म्हणजे 2/5 शेकडेवारीत रूपांतर आपण केलं तर एकूण अपूर्णांकाचं 2/5 भाग म्हणजे 40/100 म्हणजेच 40%. हे आपल्याला लक्षात येईल. यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये 7/10 या अपूर्णांकाचं शेकडेवारी रूपांतर केलेलं आहे. तर 10/10 पट 100 होते. त्याचप्रमाणे जर छेदाला 10 ने गुणलं तर अंशाला देखील 10 ने आपण गुणलं. 7 × 10 = 70 आणि 10 × 10 म्हणजेच 100. तर अशा पद्धतीने 7/10 या अपूर्णांकाचं शेकडेवारी रूपांतर आपण केलं. एकूण अपूर्णांकाच्या भागाचा 7/10 भाग म्हणजेच 70/100 म्हणजेच 70%. तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये पाहिली. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की दिलेल्या अपूर्णांकाचं शेकडेवारीमध्ये रूपांतर करत असताना आपल्याला सममूल्य अपूर्णांक शोधावा लागतो आणि छेद नेहमी 100 करावा लागत असतो. आपण या तिघी उदाहरणांमध्ये पाहू शकतो की सममूल्य अपूर्णांक आपण मिळवलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी छेद 100 केलेला आहे. धन्यवाद.